ग्रामपंचायत नेरला येथील विविध विकास कामात भ्रष्टाचार करणाऱ्या दोषी अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याकरिता दिनांक 24 मार्च पासून पंचायत समिती मौदा कार्यालयासमोर ग्रामपंचायत नेरला येथील सदस्य रोशन मेश्राम व त्यांचे सहकारी साखळी उपोषणाला बसले आहेत. अंगणवाडी बांधकामाच्या चौकशी अहवालानुसार ग्रामपंचायत नेरला येथील अनियमितता केलेली रक्कम प्रशासनाने वसूल केलेली नाही. सदर चौकशी अहवालाच्या अभिप्रायात सरपंच ग्रामपंचायत नेरला यांनी शासकीय दस्तऐवज खोटे तयार केलेले आहेत हे सिद्ध झालेले आहेत. तसेच ग्रामसभेच्या प्रोसिडिंग पुस्तिकेत छेडछाड केल्याचे सिद्ध झालेले आहे. तरीसुद्धा अद्यापपर्यंत ग्रामपंचायत नेरला येथील सरपंच सचिव यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही. माझ्या गावामध्ये 10 लाख रुपयांच्या सिमेंट कामाचा रस्ता मंजूर झालेला होता, परंतु सदर रस्त्यामध्ये फक्त 6,25,000 रुपयेच खर्च आलेला होता. उर्वरित रक्कम ही शिल्लक होती. माझ्या गावच्या सरपंच सचिव यांनी ती रक्कमसुद्धा खर्च केलेली होती. त्यामुळे माझी मागणी होती की शासनाचे पैसे शासनाला परत करावे. आणि दुसरी मागणी अशी होती की माझ्या गावात अंगणवाडी बांधकाम झालेलं आहे, त्या बांधकामामध्ये 1,87,000 रुपये सरपंच सचिव यांच्याकडून वसुली निघालेली आहे. याच्या चौकशी अहवालसुद्धा माझ्याकडे आहे त्या, परंतु अजूनपर्यंत त्या चौकशी अहवाल कारवाई न झाल्यामुळे त्याच्यावरसुद्धा कारवाई करावी ही आमची दुसरी मागणी आहे. आणि तिसरी मागणी ही आहे की 15 वित्तायोग अंतर्गत आमच्या गावात भूमिगत नाली बांधकाम झालेलं आहे, त्या बांधकामात बोगस मजूर दाखवून त्यांच्या नावाने 1,00,000 रुपयांची उचल केलेली आहे. ते सुद्धा रक्कम सरपंच सचिव यांच्याकडून वसूल करावी हे आमच्या 3 मागण्या आहेत. आम्ही कालपासून उपोषणाला बसलोला, आज आमचा 2रा दिवस आहे. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.